या उपक्रमाला ते पार पाडत आहेत आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ते या कार्यक्रमाचं आयोजन करतात त्याच पद्धतीने जे रक्तदाता आहेत या गावातले आणि लोक तेही सातत्याने या ठिकाणी रक्तदान करतात म्हणून त्यांचाही या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो. नंतर लोक नॉर्मली डॉक्टरसाहेब की एखादा वेळी केलं तर पुढच्या वर्षी आता ठीक आहे यार आता यावर्षी केलं आता पुढे काय करायचं पण फादर मला जाणीव आहे या गावातमधली या परिसरातले लोक वाट बघत असतात आता जून महिना येईल आणि डॉक्टर पोसांचं रक्तदान शिबिर होईल आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला रक्तदान करायचं आहे अशा प्रकारची भावना डॉक्टर पोसा तुमच्यामुळे या परिसरामध्ये लोकांमध्ये झालेली आहे म्हणजे रक्तदान आम्हाला करायचं आहे याचा वर्षभर ते वाट बघतात ही किती मोठी पुण्याही तुम्ही कमवलेली आहे. आणि रक्तदान शेवटी म्हणजे फक्त रक्ताचा दान नाही आहे तर जीवाचा दान आहे. आपण जो रक्तदान करतो त्यामुळे कित्येक तरी लाखो आणि कोट्यवधी लोकांना त्याचा उपयोग होतो त्यांचा जीव वाचतो आणि ज्या ज्या लोकांचा जीव वाचतो फादर माझा असं म्हणणं आहे आणि सर्व धर्मामध्येही तसं म्हणणं आहे की त्या माणसालाही माहिती नसते की कुणामुळे त्याचा जीव वाचला गेला पण त्याच्या हृदयातनं आत्म्यातनं जी आशीर्वाद निघतो जो आशीर्वाद निघतो तो अन्य कोणाला जात नाही तर ते डॉक्टर पोसा आणि त्यांच्या मिसेसला आणि ज्यांनी रक्तदान केलेलं आहे तो त्यांना जातो. याची नोंद कुठेही नसेल तुमच्या रजिस्टरमध्ये असेल कार्डमध्ये असेल आपल्याला फक्त कार्ड दिसतो रजिस्टर दिसतो ब्लड बँकचा डॅटा दिसतो पण ईश्वरचरणी जी रजिस्टर आहे ज्याला आपण म्हणतो पुण्याई मेल्यानंतरची पुण्याई म्हणजे आपण या जग सोडून गेलो तरी आपली जी पुण्याई आहे ते शेवटी ते उपयोगी आपला जो फिक्स डिपॉझिट आहे ते बँकेतला फिक्स डिपॉझिट नसतो तर आपला जो पुण्याई असते ती आपली खरी पुण्याई असते. त्याच्यात तुम्ही 21 वर्ष डॉक्टर पोसा तुम्ही स्वतःचाही जमा करताय त्या ठिकाणी मिसेस पोसा तुम्ही करताय आणि तुम्ही फक्त स्वतःचा करत नाही तर या ठिकाणी जेवढे रक्तदान करताय आणि फक्त रक्तदान करताय तेच नाही जे डॉक्टर्स या प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड आहेत जे त्यांची पॅरामेडिकल स्टाफ या प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड आहेत जे या कार्यक्रममध्ये इन्वॉल्ड आहेत जे रक्तदाताही आहेत आणि थोडाफार आम्हाला लोकांनाही श्रेय पुण्याई मिळत जातो कारण आम्हीही या कार्यक्रमाला सातत्याने हजेरी लावतो म्हणून ही पुण्याई आमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होते आणि आमचा ते पुन्हाही जमा करणारा जो मेन अकाउंट आहे ते डॉक्टर मिसिस आणि मिसिस पोसा आहे. बऱ्याच वेळा आपण समाजकारणामध्ये भरपूर काम करत असतो आपल्याला माहिती पण नसते आपण कोणाचं काय काम केलेलं आहे कोणाचं काय योगदान आपण दिलेलं आहे पण त्याच्या आणि त्यालाही माहिती नसतो की कोणाचं काम कोणाच्या माध्यमातून झालेलं आहे पण त्याच्या मनातला जेव्हा आशीर्वाद निघतो धन्यवादाचे शब्द निघतात ते तुमच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे तुमची अडीअडचणीच्या वेळीमध्ये ज्याला आपण आपला कर्म म्हणतो तो कर्म आपल्याला उपयोगी पडतो. आताच डॉक्टर अगरवालनी मला विचारलं आले की साहेब तुमची आता पाठचा प्रॉब्लेम कसा आहे. माझी फादर मागील 3 वर्षामध्ये 3 स्पाईनची सर्जरी झाली लोक एक करायला घाबरतात माझी 3 झाली 3 रिव्हिजन सर्जरी झाली पाठोपाठ झाली 3 महिने झाली 6 महिने झाले आणि फायनली माझा मणकाच काढण्यात आलेला आहे आता प्लेटच बसवली आहे फ्युजन सर्जरी ज्याला म्हणतो आणि डॉक्टर साहेब इथे सगळे डॉक्टर बसले त्यांना माहिती आहे की रिव्हिजन सर्जरी 3 कंटिन्यू सर्जरी आणि त्यातला त्यात फ्युजन सर्जरी म्हणजे हे अत्यंत क्रिटिकल असते तरी सुद्धा परमेश्वराची कृपा आहे हे कर्माची कृपा आहे लोकांचा आशीर्वाद आहे जेणेकरून कधीतरी कोणाचा तरी आपण चांगला केलेला असेल तो त्या लोकांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे. आणि म्हणून जो काही कार्य आपण करत असतो जाणे अंजानेमध्ये जे आपण म्हणतो त्याची पुन्हाही शेवटी परमेश्वर हा तुम्हाला देतच असतो आणि मनुष्य आणि म्हणून असा म्हटला जातो सर्व धर्मामध्ये की शेवटी मनुष्याची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे आणि रक्तदानपेक्षा मोठी सेवा अन्य कोणतीही असू शकत नाही आणि म्हणून डॉक्टर पोसा त्यांच्या परिवाराला या ठिकाणी उपस्थित सगळ्या लोकांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.